बरेचशा विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स रेडी नसतात फॉर्म भरते वेळी अप्रेंटिसची गरज नाही महाजन कोची फ्रेशरसुद्धा सुद्धा इथे अप्लाय करू शकता टडब्ल्यू ची सर्टिफिकेट व्हॅलिड लागते आणि करंट लागते ते लास्ट डेट असतील फॉर्म सबमिशन त्याच्या आधीच पाहिजे त्याच्यामुळे तुमचं दहावी असेल आय टी असेल डिप्लोमा असेल डिग्री असेल बी असेल ते सगळं तुमचं रेडी असलं पाहिजे त्या डेटच्या आधीच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे डिस्कस करणार आहे किंवा मी थोडं थोडंफार तुम्हाला माहिती देणार आहे कारण आता महाजेनको टेक्निशियन थ्री म्हणजे महानिर्मिती कंपनी एम एस सी बी ज्या ज्या तीन कंपन्यांमध्ये विभाजन झालेले आहे दोन हजार चारमध्ये त्यामध्ये महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती अशा तीन कंपन्या आहे आपण त्याला पॉवर प्लांट वगैरे वक्रेंट म्हणतो त्यामध्ये टेक्निशियन थ्री म्हणजे आय टी आय बेसवरची ही वॅकन्सी आहे आय टी आय बेसवर परमनंट बेसिसवर ही वॅकन्सी आहे साधारण चाळीस ते पन्नास हजाराच्या घरामध्ये याचा पगार जातो एकच एक्झाम होते आणि सिलेक्शन होते कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू राहत नाही कुठल्याही प्रकारची दुसरी एक्झाम राहत नाही किंवा स्किल टेस्ट राहत नाही फक्त एकच एक्झाम राहते आणि त्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंत दिली आहे आय टी आय कुठलंही ट्रेड म्हणजे साधारण दहा ते बारा ट्रेड इथे इन्क्लूड असतात आणि प्लस बी एम सी बी एम सीमध्ये जे काही वॅकन्सी आता सव्वीस नोव्हेंबरलाही जाहिरात येणार असं बी एम सी कंपनीने किंवा बी एम सीने सांगितलेलं आहे मुंबई महानगरपालिका किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका आपण त्याला म्हणतो आणि महाजन कोन टेक्निशियन सुद्धा ऑलरेडी जाहिरात दिलेली आहे किंवा ऑलरेडी नोटिफिकेशन दिलेलं आहे की यामध्ये सव्वीस नोव्हेंबरला ही जाहिरात येणार आहे त्यानुसार सव्वीस नोव्हेंबर किंवा त्यापुढे ही जाहिरात येऊ शकते असं नाही की सव्वीस नोव्हेंबरलाच येईल मागे पुढे होऊ शकते कारण सरकार का स्थापन वगैरे व्हायला थोडा वेळ लागला तर जाहिरात येण्यालासुद्धा थोडासा वेळ लागू शकतो ठीक आहे असा अंदाज आहे परंतु जे काही आता जाहिराती या दोन अपेक्षित आहे त्यामध्ये बी एम सी सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल डिप्लोमा डिग्री सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर वॅकन्सी आहे आणि टेक्निशियन थ्री आय टी आयसाठी आहे तर त्यामध्ये दोनही पोस्टसाठी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे बरेचशा विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स रेडी नसतात फॉर्म भरते वेळी आणि फॉर्म सबमिशन करण्याच्या आधी म्हणजे फॉर एक्झाम्पल लास्ट डेट तुमची एखादी डिसेंबरची पंधरा तारीख असेल तर डिसेंबर पंधराच्या जे तुमचे तुम्हा डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक असतात त्यामध्ये तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट असो तुमचे कास्ट असो किंवा तुमचे टोंबसाहेल असो जे काय असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे सव्वीस नोव्हेंबर नंतर फॉर्म भरताना किंवा जाहिरात आल्यावर फॉर्म भरताना लास्ट डेटच्या आधी तर त्याबद्दल आपण थोडी माहिती देणार आहे जेणेकरून मित्रांनो वेळेवर तुमची धावपळ नये किंवा अजूनही तुम्ही डॉक्युमेंट्स काढणे अपेक्षित होते आतापर्यंत डॉक्युमेंट्स काढणे अपेक्षित होते परंतु विद्यार्थी मित्रांनी काढलं नसेल तर आताही घाई करा अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही कारण जाहिरात आल्यावर हार्डली वीस दिवस तुम्हाला मिळतात इतक्या लवकर कधी कधी डॉक्युमेंट्स आपले निघत नाही आणि मग तुमचं फॉर्म सबमिशनमध्ये डिले होते डिले म्हटल्यापेक्षा तुमचा फॉर्म तुम्हाला चुकीचा भरावा लागतो किंवा डेटच्या आधीचं तुमच्याकडे तुम सर्टिफिकेट नसल्यामुळे पुढं तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यासाठी मुख्यत्वे जे काही मी तुम्हाला सांगतो आहे त्यावर थोडं लक्ष केंद्रित करा आणि ते डॉक्युमेंट्स नसेल तुमच्याकडे तर काळा असेल तर फारच चांगलं सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल बी एम सीसाठी डिप्लोमा सिव्हिल इलेक्ट्रिकल मॅगे मेकॅनिकल मागितलेलं आहे किंवा अदर जे काय तुमचे त्याचे ब्रांच सेमी ब्रांच दिलेले आहे त्याच्या रिलेटेड तुमचा डिप्लोमा डिग्री असणं आवश्यक आहे आणि तुमचं डिप्लोमा डिग्री जे काही झालं असेल तर तुमचं जे काही लास्ट डेट असते फॉप सबमिशनची त्याच्या आधीची पाहिजे ठीक आहे त्यामुळे तुम्ही असं म्हणाल की सर मी ॲप इयर आहे फायनल इयर आहे थर्ड इयर आहे किंवा जे काही असेल तर तसं चालणार नाही ॲप इथे चालत नाही कारण ही सरळ भरती आहे डायरेक्ट एक्झाम आणि सिलेक्शन बस त्यामध्ये तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन तुमचा डिप्लोमा तुमची डिग्री जे काही इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन असेल ते कम्प्लीट लागते तसंच महाजन कोर्स एक्निशन थ्रीमध्ये तुमचं आय टी आय हे कम्प्लीट लागेल एकही विषय बॅक चालणार नाही तुमचं फायनल इयर चालणार नाही काही चालणार नाही आणि ट्रेड वाईज तुमचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यासाठी तुमचं म्हणजे टेक्निशियन थ्रीसाठी टेन्थ आणि तुमचं आय टी आय किंवा ट्वेल्थ असेल तर फार म्हणजे चांगलं आहे नसेल तरी ठीक आहे काही हरकत नाही त्याला मिनिमम क्वालिफिकेशन टेन्थ आणि आय टी आय मागितलेलं आहे ॲप्रेंटिसची गरज नाही महाजन कुची जर तुमच्याकडे कुशल सर्टिफिकेट असेल कुशल कामगार सर्टिफिकेट असेल तर फारच चांगलं ॲप्रेंटिस असेल तर फारच चांगलं तुम्हाला रिझर्वेशन मिळून जाते नसेल तरी तुम्ही फ्रेशर असाल आय टी आय फ्रेशर असाल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे बाकी आता जाहिरात आल्यावर विस्तृत पॉईंट तिथे आपल्याला सव्वीस तारखेनंतर कळलंच नाही बी एम सीमध्ये जे काही डिप्लोमा डिग्री माहिती आहे त्यामध्ये ज्या काही ब्रँच त्यांनी म्हटलेले आहेत त्या ब्रँचमध्ये तुमची डिप्लोमा डिग्री असणं आवश्यक आहे आय चालत नाही अप्रेंटिसचा तिथे विषय येत नाही अप्रेंटिस वगैरे हा प्रकार डिप्लोमा डिग्री लेवलला नसतो ठीक आहे बाकी तुमचं म्हणजे फ्रेशरसुद्धा इथे अप्लाय करू शकतात त्यानंतर बाकी कॅटेगरी वाईज जे रिझर्वेशन आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्या व्यतिरिक्त तुमचं जे काही डोमेसाईल सर्टिफिकेट आहे महाराष्ट्राच्या रहिवासी ते सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट मी सांगतो तुम्हाला बाकी डॉक्युमेंट भरपूर असतात त्यामध्ये जेव्हा डी व्ही होते सिलेक्शन झाल्यानंतर त्यामध्ये डॉक्युमेंट लागतात परंतु आता फक्त तुमच्याकडे रेडी असणं आवश्यक आहे त्याचे फक्त तुम्हाला नंबर्स टाकावे लागतात सर्टिफिकेटच्या नंबर व्हॅलिड तुमचं कधीपर्यंत व्हॅलिडिटी आहे त्याची वगैरे फॉर एक्झाम्पल ओबीसीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागते ते फक्त एक वर्ष किंवा तीन वर्षाचेच मिळतात त्यानंतर तुम्हाला ते रिन्यू करा लागते किंवा वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट असते ते सुद्धा तुम्हाला करंट इयरचं पाहिजे असते बाकी कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट असेल किंवा बाकी सर्टिफिकेट असतात ते तुमच्या सुद्धा पाच वर्ष दहा वर्ष आधीचे सुद्धा चालतात तर त्यामध्ये बघा मित्रांनो एस सी एस टी जे काही तुम्ही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असाल त्याचे तुमच्याकडे सर्टिफिकेट कास्ट वाईज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ओबीसी असेल तर नॉन क्रिमिनल आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं एन टी वगैरेचे कॅटेगरी असाल इतर मागास तुमचं एस बी सी असेल किंवा तुमचं एस सी बी सी असेल त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे मराठा आरक्षणाचं सर्टिफिकेट त्या डेटच्या आधीचं पाहिजे जी काय लार्ज डेट राहील त्याच्या आधीचं सर्टिफिकेट पाहिजे नसेल काढलं तरी आता तुम्ही प्रयत्न करू शकता ठीक आहे ओपनला <coughs> नॉर्मली बऱ्याचशे कुठलं सर्टिफिकेट लागत नाही पण डोमेस आहे तुमचं ई डब्ल्यू एसमध्ये भरायचं असेल तर ई डब्ल्यू एस चे सर्टिफिकेट ए सर्टिफिकेट व्हॅलिड लागते आणि करंट लागते त्यासाठी इन्कम सर्टिफिकेट लागते आणि त्याची काही लिमिट आहे त्या लिमिटच्या आधीचं तुमचं सर्टिफिकेट पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा महिला आरक्षणासाठी डब्ल्यू आर सर्टिफिकेट काही काही कॅटेगरी आहे त्यांना लागतं काही कॅटेगरी लागत नाही तर त्यामध्ये जे काही तुमच्या याच्यानुसार आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे ना तर ते सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवा शक्यतो निघत असेल तर मी म्हणून काढून ठेवा कारण वेळेवर कसं याचं सांगता येत नाही महाजनकोचं बी एम सी वगैरेमध्ये नियम थोडे कडक आहे महाजनकोमध्ये सुद्धा नियम कडक आहे महिला आरक्षण सर्टिफिकेटची बऱ्याचशाच्या ठिकाणी बऱ्याचशा कॅटेगरीला गरज पडतच नाही आहे जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल फॉर एक्झाम्पल ओबीसीमध्ये नॉन क्रिमिनल असतं तर तुम्हाला डब्ल्यू आर सर्टिकेटची गरज नाही किंवा वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेटची थी गरज नाही ठीक आहे तरी ज्यांचं निघत असेल त्यांनी आता काढून ठेवा काही हरकत नाही बरेचसे विद्यार्थी आळशीपणा करतात नॉन क्रिमिलर सुद्धा रेडी नसते नॉन क्रिमिलर हे करंट सर्टिफिकेट लागते म्हणजे करंट इयरला तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे किंवा जे तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरता त्या दिवशी तुमचं सर्टिफिकेट हे व्हॅलिड पाहिजे तुम्ही खेळाडू असाल स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असेल तरच सर त्याच्यामध्ये फॉर्म भरावे तर भरू नका माझी सैनिक असाल तर तुमच्याकडे तुमचं जे काय एक्सपिरियन्स लेटर आहे किंवा तुम्ही रिलीव झाल्याचं आहे किंवा तुमचं किती वर्षाचं आहे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील प्रकल्पग्रस्त प्रकल भूकंपग्रस्त असाल तर त्याच्या रिलेटेड तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील ठीक आहे याच्यामध्ये कंडिशन्स आता ॲड आल्यावर कळेलच आपल्याला नंतर अप्रेंटिस तुमची झाली असेल तर अप्रेंटिस ही महाजनकूची चालेल बाकी डॉक्युमेंट्स बाकी डिपार्टमेंटचं चा चालणार नाही माझ्या माहितीप्रमाणे परंतु ॲड आल्यानंतर त्यांनी जर महावितरण महापरिषद्यांची व्हॅलिड किंवा त्यांनी गृहित धरलं तर आपण ते सुद्धा तुम्हाला चालेल परंतु त्यानंतर दिव्यांग उमेदवार असेल तर त्याचे रिलेटेड तुमचे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल तर मित्रांनो तुमची कॅटेगरी बघा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि तुमचं संपूर्ण एज्युकेशन जे काही लास्ट डेट असतील फॉर्म सबमिशन त्याच्या आधीचं पाहिजे त्याच्यामुळे तुमचं दहावी असेल आय टी असेल डिप्लोमा असेल डिग्री असेल बी असेल ते सगळं तुमचं रेडी असलं पाहिजे त्या डेटच्या आधीचं तुम्हाला तुम्ही फ्रेशरसुद्धा असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता त्याकडे डॉक्युमेंट्स अजूनही वेळ अजूनही काढा अजूनही जाहिरात आलेली नाही आहे कारण आता इलेक्शनचा रिझल्ट तेवीस तारखेला म्हणजे आ, उद्या त्याचा रिझल्ट आहे सव्वीस तारखेला त्यानंतर त्याची जाहीर जे काय जाहिरात विसरून जाहिरात येईल असं महाजनकोनी आणि बी एम सीने सांगितलं आहे परंतु आता थोडंफार गव्हर्मेंट एस्टॅब्लिश होण्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश व्हायला हो थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे थोडीशी वेळ आणखी तुम्हाला मिळू शकतो ठीक आहे बाकी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं याची एक्झाम फेब्रुवारीमध्ये वगैरे एक्सपेक्टेड आहे त्याच्या आधी एक्झाम होणार नाही दोन्ही याच्या ठीक आहे बी एम सी थोडं फास्ट असल्यामुळे ते आधी घेऊ शकतात बाकी तुमचा अभ्यास जे काय विद्यार्थी इलेक्ट्रिकलच्या त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी सुरू असेल सुद्धा अभ्यास झालेला असेल आणि बाकी मेकॅनिकलचे विद्यार्थी जे आहे त्यांना बऱ्यापैकी अभ्यास इथं करावा लागेल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कंबाईन राहतं बी एम सीमध्ये आणि ही टफ राहते बी एम सीमध्ये बरेचसे मुंबईचे विद्यार्थी आहे लोकल ते जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात त्यामुळे बी एम सी हे नॉन ट्रान्सफरेबल जॉब आहे तिथलं जिथेच तुम्हाला वर्क राहते आणि सॅलरी पॅकेज हे खूप चांगलं राहते त्याच्यामुळे अतिशय ड्रीम जॉब आहे बी एम सीचा आणि प्लस तुमचं महाजनको टेक्निशियन थ्री आय टी आयसाठी आठशे वॅकन्सी आहे मोठी संधी आहे महापारेषण महावितरण नंतर महाजेनकोमध्ये इतकी मोठी संधी तुम्हाला मिळते आहे त्यामध्ये काय कंडिशन्स पुढे येतात सिलेबसमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो आपण त्याच रिलेटेड आपला ॲप आहे अमोल ॲप त्यावर आपण कोर्ससुद्धा दिलेला आहे महाजनकोचा तर तो नॉन टेक्निकलचा कोर्स आहे त्याच्यामध्ये जर टेक्निकल तुमचा ॲड झाला तर टेक्निकलचा तुम्हाला वेगळा करावा लागेल कोर्स ठीक आहे आणि बाकी त्याच्या रिलेटेड टेस्ट सिरीजबद्दल बरेचशे विद्यार्थ्यांची मला डिमांड आहे अजूनपर्यंत एक्झाम पॅटर्न कन्फर्ममध्ये आलेलं नाही आहे जसे फॉर्म येतील किंवा जसे फॉर्म सुरू होतील तसं ते एक्झाम पॅटर्न मग आपण त्यावर टेस्ट सिरीजचं काम सुरू करू आणि जशी जाहिरात येईल त्याच्या आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आपल्या मिळून जातील कारण की एक्झामला भरपूर वेळ आहे इतक्या लोकं टेस्ट सिरीज कुठलीच लाँच होत नाही मित्रांनो तर मित्रांनो हे मी तुम्हाला फक्त बेसिक डॉक्युमेंट्स सांगितलेले हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि महाजनको टेक्निशियन थ्रीचं पूर्ण गायडन्स आपल्या व्हिडिओजच्या थ्रू आपल्या यूट्यूब चॅनलच्या थ्रू तुम्ही तुम्हाला आपण देतच राहू आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचं जास्तीत जास्त सिलेक्शन झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण पुढे प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपला चॅनल नक्की कनेक्टेड राहा म्हणजे नमर यूट्यूब चॅनल आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि नसेल केलं तर आणि बी एम सुद्धा जे काही महत्त्वाचे एक्झामसाठी आवश्यक आहे जसं कट ऑफ आहे किंवा टार्गेट स्कोअर काय असू शकतो किंवा सेफ स्कोअर काय असू शकतो किंवा कुठले बुक्स रेफर करायचे कुठले बुक्सवर भर द्यायचा कुठल्या बुकच्या थ्रू आतापर्यंत प्रिव्हियस पेपर आलेले आहे हे सगळी माहिती आपण आपल्या बी एम सीचा आणि टेक्निशियन थ्री महाजनकोची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतच राहील त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा दोन तीन वर्षापासून आपण महाजनकोची डिटेल माहिती देतो दे आहे सिलेबस वाईज एक्झाम पॅटर्न वाईज कट ऑफ वाईज सगळी माहिती आपण आपल्या चॅनलवर दिली आहे तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे महाजनको टेक्निशियन थ्री अमोल किंवा जे काही तुम्ही सर्चमध्ये टाकू शकता युट्यूबच्या ठीक आहे आणि आपलं ॲप आहे अमोल ॲप खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक आहे तुम्हाला काही कोर्सेस आवश्यक असतील तर इलेक्ट्रिकलचा अतिशय महत्त्वाचा आहे डिप्लोमा डिग्रीचा इलेक्ट्रिकलचा कोर्स आपल्याकडे आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि अतिशय कमी फीमध्ये आपण तो कोर्स ठेवलेला आहे तो डिसेंबरपर्यंत अव्हेलेबल आहे त्यानंतर तुम्ही ते परचेस करू शकत नाही व्हॅलिडिटी राहील तुमचे एक वर्ष परंतु परचेस तुम्हाला फक्त आताच करायचं आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्यावर डिस्काउंटसुद्धा आपण देतो आहे तर असे करतो मित्रांनो बऱ्यापैकी एक थोडीफार माहिती द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांचं रिजेक्शनसुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे त्याला लाईटली घेऊ नका या रिलेटेड तुमचे काही डाऊट्स डाऊट्स असतील डॉक्युमेंट्स रिलेटेड मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्यावर सुद्धा रिप्लाय देऊ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून डॉक्युमेंट रिलेटेड विद्यार्थी तयार राहतील धन्यवाद